आता खचाय काम करतले जाल्यार आमच्या शिकलेल्या भुरग्यांक मोठे मोठे सर्विसेस जाय, तांकां खंयच्या हेतूर काम करपाक जाय असांय सांग, तांकां मोठे मोठे सर्विसेस. पूण आतां तुमी तुमी बघल्यात माझ्या बरोबर आतां ही सगळीं बायलां चड शिकांक नात, पूण ह्या मळ्यांत काम करूंक येतात, दीस आनी रात बाबडी काम करतात. अशा प्रकारचा काम करपाक आमकां आतां मनाय सोदचें पडटात. पूण जर जिद्द आसात आनी कश्ट करपाची जर उमेद आसात न्हू जाल्यार आमच्यान काहीय करूं येता. आमी कोणाक आतां कमी लेखपाची ना, बायलां आनी दादले. पूण बायलां आतां ह्या सगळ्या वेगळ्या वेगळ्या मळाचेर जी फुडें येयलीत न्हू ती सोंसपाची ना. कला, साहित्य, नाटक आनी कांय सगळ्या तुमी खंय जाला, आतां बायलां नाटकांनी काम करतात, पुस्तकां बरयतात आनी कांय सगळे कडेन. अशाच प्रकारचा काल कायलां सत्तरींत केरी गांवांत कुळाची माया तेजोमय संघटना आसा, त्या संघटनेन बायलांनी संत गोराकुंभार नाटक केलां. काय नाटक केलां रे, वा बायलांनी जे पाठ केले ते बघल्या शी खरांत आं. त्या बायलांक मानपाची आमी केन्नाय म्हणटू, शिका तुमी, शिकांक जायच, पूण सगळीं कामां करूंक शिकचां, जेणे करून आपणाक केन्नाच हात वयर करपाची पाळी येवची ना. काम करात, पोट भरात, कष्ट करात. हा खेळ कुणाला न दिसणाऱ्या गारुडाचा आहे.
संता बाळाला खेळत आहे जा सगळी कामा करता करता मधी मधी त्यांना कोणाच्या गावात जायला नाटक बघवायचा पडता मजा म्हणून नाल्या दिसभर काम करून जीव बेजार होता हालीच मी उस्त्या गेलो उस्त्या गावात बसव्याचा देऊळ जो असा त्या देऊळात दशावतारी नाटक झाला हाली दशावतारी नाटक कोण बघतात पण पहिली जी दशावतारी नाटकां जायत ती नाटकां म्हणजे नाटकां राती सुरू जाय ती सकाळमरेन कोण ढळा नसलो कोण तो दोळो पालवा नसलो इतके सामके एकदम दंग जायत नाटकां काय दशावतारी नाटक करतात रे गुळ्याची एक दशावतारी पार्टी हा ते नाटक करतात बघल्या न्हू एक भुरगो न्हू जाणटो न्हू कोण हलचे ना इतक्या सुंदर हसन हसन मुड्डे पटत पोटान अरे त्यांच्यानी धांग सुरू केला नाटक तर सांज सकाळी 5 मेरे सोपाना म्हटल्या खरं जा नाटक म्हणजे नाटक Oh,
हॅलो, माय नेम इज गौरव गावकर. व दोंदो जो असा माझ्या काकान केलो असा जयंत गावकर. ही इज हायली क्वालिफाईड. ही हॅड कम्प्लिटेड इज बी इन GEC अँड ऑल्सो इज कम्प्लिटेड मरीन इंजिनिअरिंग. राईट नाव ही इज आउटसाईड गोवा, बट ही डीड दिस ऑल थिंग्स 2.5 years बिफोर वी स्टार्टेड विथ दिस बिझनेस. देन वी हॅड वन शीड फर्स्ट ऑफ 1100 स्क्वेअर मीटर अँड दिस इज 1200 स्क्वेअर मीटर. सो वी सेंड ऑल ओवर गोवा अवर फ्लावर्स, म्हापसा, पेंजीम, ऑल ओवर गोवा. सो हॉर्टिकल्चर ऑल्सो हेल्पिंग फॉर सम एग्रीकल्चरल थिंग्स अँड ऑल सबसिडीज अँड ऑल देट आर बीन प्रोवाइडेड बाय हॉर्टिकल्चर अँड एग्रीकल्चर एज वेल एज दॅन वी आर सप्लाय आउटसाईड गोवा ऑल्सो समटाईम्स विच गोज फ्रॉम बॉम्बे ऑल्सो. दिस बिझनेस इज अ लिटल बिट डिफिकल्ट टू बिकॉज समटाईम्स द प्लांट्स चान्सीस टू गेट टू स्पॉइल्ड अँड फ्लावर्स ऑल्सो गेट स्पॉइल्ड समटाईम बिकॉज ऑफ सम रिझन्स ऑफ व्हायरसेस, बॅक्टेरियाज अँड इफेक्ट्स. But overall this business is very good. In Goa we can get very good cultivation of this, as we have got very good cultivation in some now. Nowadays we have full market, we are fully covered. We can get lot of marketing as well. We can get every day we sell around 2000 to 3000 flowers all over Goa. And I would request all my friends, our colleagues, and join the agricultural things, which is very good for us. So we are, instead of being sitting at home by taking higher education and lot of big degrees, okay, we are having land and which are given by our grandfathers, fathers, so we can use there for agricultural purpose and all. भावांनो आणि बहिणांनो, तुम्ही आताच बघलात गौरवान त्याने आपल्या काकाची स्टोरी सांगली की जो भरपूर शिकला, पण शिकान ताणी फक्त शिकान हात जोडून असे हात घुसपडांत बसांग ना, तर तो वेगळी वेगळी कामां करून ह्या सगळ्या जो व्यवसाय असा तो शेता भाताचा व्यवसाय करता, फुला बागांचा व्यवसाय करता. आणि अशा प्रकारे आपल्या कामासाहेब आपलं नाव आणि आपल्या गावाचं नाव संबंध गोवा, महाराष्ट्र, कर्नाटकात सगळीकडे पावचा म्हणून हो धंदो करता. अशा कष्टानं तो पुढे सरला. खरं म्हणजे असल्या लोकांचे आम्ही कष्ट घेऊन जाय आणि पुढे सरांग जाय. खरंच जयंत कृष्णदास गावकर त्यांनी हो जो फुलांचा धंदो केला तो खरंच मानपाचो. आणि अशा प्रकारचे धंदे जर आम्ही केले आणि पुढे सरले तर मला दिसतं आमचा आमची कीर्ती जातली, आमचं नाव जातलं आणि आमच्यासारख्या गावातल्या जमिनी जो पडींग असत ती पडींग जमीन फुलताल्यो आणि आमचं जीण जी असा आमची आमचं जीवन फुलयताल्यो. ह्या फुलावरी आम्ही फुलाया आणि जयंत कृष्णनाथान जशी बाग फुलल्या तशी त्याच्या जीवनावर आम्ही फुलाया. तुमका सगळ्यांक ह्या संबंध बागेतल्या फुलावरी फुलचा म्हणून देवाकडे मागतोय. तुम्ही तुमची शेताबाटां फुलया, जो पडींग जमिनी असत ते फुलयात. दर शनिवारा 8:30 बघीत रावात प्राईम TV-ला रणमाला आणि रणमाल्यातली धोंगा आणि पोंगा. आता परत मेळया फुडल्या शनिवारा 8:30 बघूंक रणमाल्यातली धोंगा आणि पोंगा. अशीच रणमाल्यातली धोंगा पोंगा बघूया आणि आमचं जीवन फुलवूया, फुलांचं जीवन फुलवूया आणि आमच्या धंद्या कामाधंद्या बरोबर नेट येऊ दे. असंच बघित राहत प्राईम TV-ला रणमाला.